विद्यार्थी मित्रांनो आपण नीटच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होता परंतु काही कारण असतो नीटचा निकाल आज दिनांक बारा ऑक्टोबरला लागणार नाही त्यासाठी केव्हा तो निकाल लागेल याकरिता हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हे पाठवा जेणेकरून सगळ्यांना ही बातमी लवकरात लवकर समजेल आणि जे विद्यार्थी आपला निकाल पाहत आहेत तो निकाल तुम्हाला केव्हा लागेल यासाठी पुढे मी इथे सविस्तर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज अलाउड नीट एक्झाम टू बी हेल्ड ऑन ऑक्टोबर फोर्टीन ट्वेंटी ट्वेंटी फॉर द स्टुडंट्स हू कुड नॉट अपियर फॉर इन नीट कंडक्टेड ऑन September 12 due to COVID 19 infection or because of residing in containment zones. As per the information provided, NEET result 2020, which was expected today means 12 October, will but it will now be released on October 16. विद्यार्थी मित्रांनो या आलेल्या ब्रेकिंग न्यूजनुसार सुप्रीम कोर्टामध्ये काही विद्यार्थी गेले होते जे कोविड नाईन्टीनमुळे कदाचित काहीजणं परीक्षा देऊ शकले नव्हते त्याची कारणं काही विद्यार्थी इन्फेक्टेड झालेले होते तर काही विद्यार्थी कंटेनमेंट झोनमध्ये होते आणि म्हणून त्यामुळे ते परीक्षा देऊ शकले नव्हते आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि चौदा ऑक्टोबरला ते संबंधित विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकतील नीट परीक्षा आणि त्यांची परीक्षा झाल्याच्यानंतर लगेच दोन दिवसांनी सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी नीट या परीक्षेचा निकाल लगेच लागेल विद्यार्थी मित्रांनो निकाल लागल्याच्यानंतर ऑल इंडिया कोट्याची पंधरा टक्के कोटा जो काही असतो ऑल इंडिया कोटा मेडिकल प्रवेशासाठीचा त्याची प्रवेश प्रक्रिया लगेच चालू होत असते आणि त्यानंतर पहिला पहिले पहिला राऊंड ऑल इंडिया कोट्याचा झाल्याच्यानंतर प्रत्येक राज्याची आपली आपली स्वतःची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी निकाल लागल्याच्यानंतर लगेच -लगे रजिस्ट्रेशन करणे अतिशय आवश्यक असते आणि त्यानंतर स्टेट मेरिट लिस्ट येतो जेणेकरून स्टेट मेरिट लिस्टमध्ये आपला नंबर कितवा आहे हे पाहिल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्या कॉलेजला लागाल लागा याविषयीचा तुम्हाला अंदाज डेफिनेटली येत असतो विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया यावर्षी थोडीशी वेगळे अशा पद्धतीने होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये तसं नाही म्हटलं तरीसुद्धा सत्तर तीस टक्के हा रिजनल कोटा शासनाने रद्द ठरवलेला आहे आणि त्याविषयी कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल झालेल्या आहेत त्याचाही निकाल काही दिवसांनी म्हणजेच एकवीस ऑक्टोबरला लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळेल आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती आमच्याकडनं मिळेल मार्कंडेय एज्युकेशन कन्सल्टन्सी माहिती जिल्हा नांदेड महाराष्ट्र